31 दादांनी मांडलं असेल तर माझा त्याला विरोध आहे, माझी हरकत आहे त्याच्यावर. 33 मांडण्यावर माझी हरकत आहे. हे जे काही विधेयक क्रमांक 33 आहे, खरं म्हणजे पंचायत राज पद्धतीचा मुद्दा पाडणारा विधेयक आहे, पण आता त्याच्या मेरिटवर मी बोलणार नाही. अध्यक्ष महोदय, या स्टेजला माझी हरकत एवढीच आहे, ज्यावेळी अशा प्रकारचा अध्यादेश आपण काढला, हा अध्यादेश चॅलेंज झाला, नागपूर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली, नागपूर खंडपीठाने, औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली, मुंबई खंडपीठाने स्थगिती दिली, त्यानंतर सरकारच्या विनंतीवर तिन्ही याचिका एकत्रित करून मुंबईमध्ये मांडण्यात आल्या. या याचिकेमध्ये स्वतः महाराष्ट्राचे महाअधिवक्ता यांनी सरकारच्या वतीनं ॲफिडेव्हिट दाखल केलं आणि त्यात त्यांनी स्पष्ट केलं, कारण याच्यामध्ये जे म्हटलेलं आहे अध्यक्ष महोदय, की कुठलीही व्यक्ती, याच्यात जे अध्यक्ष महोदय, राज्य शासनाला राजपत्रातील अधिसूचनेद्वारे पंचायतीचा प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करता येईल. या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाने देखील आक्षेप घेतला. आणि योग्य व्यक्ती म्हणजे काय, कारण संविधानाने अध्यक्ष महोदय या संदर्भात अतिशय स्पष्ट भूमिका सांगितली आहे की लोकसेवक असला पाहिजे. जो निवडून येतो तो लोकसेवक आहे, जो आमचा कर्मचारी आहे तो लोकसेवक आहे, पण कुठली व्यक्ती लोकसेवक होत नाही. आणि म्हणून या विषयावर अतिशय स्पष्टपणे महाअधिवक्त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं, या चार कॅटेगरीच्या व्यतिरिक्त आम्ही नेमणार नाही. आणि कोर्टाने त्यांना मुभा दिली की चारच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला सरकारी कर्मचारी एखादा नेमायचा असेल तर तो तुम्हाला नेमता येईल. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी महाअधिवक्त्यांच्या या आश्वासनानंतर पुन्हा जुनेच सरपंच त्या ठिकाणी ठेवावे की नाही याच्यावर त्याची सुनावणी 14 झाली. त्या दिवशी पुन्हा मेरिटवर सगळी सुनावणी झाल्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे सांगितलं की महाअधिवक्त्यांनी जे सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवून त्याची अंतिम सुनावणी आम्ही 7 करू. म्हणजे आता कोणी प्रशासक हा तर विषय संपवलेला आहे. आज जी सुनावणी फक्त होणार आहे ती सुनावणी अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जुने जे सरपंच आहेत त्यांनाच प्रशासक म्हणून नेमता येईल की नाही या संदर्भात होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये जे मॅटर सबज्युडिस आहे, ज्याच्यावर स्वतः महाअधिवक्त्यांनी एक आपला ॲफिडेव्हिट दाखल केला आहे, अशा परिस्थितीमध्ये असं विसंगत विधेयक या ठिकाणी आणणं योग्य नाही आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, काय घाई आहे, तुम्हाला अध्यादेश काढता येतो. आज जर कोर्टामध्ये केस आहे आज, आणि या विधेयकात तर आपण जी काही योग्य व्यक्ती म्हटले त्याच्यावर हायकोर्टाचा निर्णय ऑलरेडी झाला आहे, तुम्ही स्वतः मान्य केलं आहे त्या ठिकाणी, त्यामुळे हे सुधारित स्वरूपात आणलं पाहिजे. आणि तुम्ही जे माननीय उच्च न्यायालयात ॲफिडेव्हिट दाखल केलं आहे की या कॅटेगरीज प्रशासक म्हणून आम्ही नेमू, त्याच्या सहित हे विधेयक आलं पाहिजे अध्यक्ष महोदय, अन्यथा न्यायालयाचा अवमान होईल आणि या ठिकाणी न्यायालयाचा अवमान होऊ नये या दृष्टीनं हे विधेयक आज मांडण्यात येऊ नये असं माझा आग्रह. मी पूर्ण अभ्यास करूनच आलो आहे, म्हणूनच मीच पहिल्यांदा सांगितलं की तिन्ही कोर्टांनी स्थगिती दिल्यानंतर, स्थगिती दिली होती, ऐका ऐका, नागपूर बेंचने स्थगिती दिली होती, ऐकून घ्या, नागपूर बेंचने आणि औरंगाबाद बेंचने स्थगिती दिली होती, दोघांनी स्थगिती दिली होती. मी वाचून दाखव याच्यामध्ये की स्थगिती का काढतो हे लिहिलं ना त्यांनी, दिलं ना ते दाखवतो तुम्हाला, वाचूनच दाखवतो ना, कोर्टाचा ऑर्डर आहे ना, हो ना. आणि चष्मा हे घालून, चष्मा म्हणजे त्याच्यावर परत ती श्वास येते, ते दिसत नाही, दिसत नाही चष्म्यात ना, थोडं खाली करावं लागतं त्यामुळे. मास्क वर घेतला तर चष्म्यावर हे येत, हो ना, मग काय हे बघा. याच्यामध्ये आपण जर शेवटचं बघितलं, इन व्ह्यू ऑफ द कन्सेन्सस अराईव्ह बिटवीन लर्नेड ॲडव्होकेट जनरल अँड लर्नेड सिनियर काउन्सिल फॉर पिटिशनर्स अँड द सबसिक्वेंट डेव्हलपमेंट अकर्ड आफ्टर पासिंग द सेड इंट्रीम ऑर्डर, होती इंट्रीम ऑर्डर, द सेड ऑर्डर हॅज रेंडर्ड इनकॉन्सिक्वेशनल इन व्ह्यू ऑफ दॅट मॅटर, ऑर्डर डेटेड 23 जुलै 2020 स्टँड्स वॅकेटेड. स्टे नव्हता असं नाही आहे, स्टे होता, तो वेकेट का झाला ते वाचून दाखवलं तुम्हाला. याकरता तो स्टे वेकेट झाला की ॲडव्होकेट जनरलनी महाअधिवक्त्यांनी जाऊन त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला
या ठिकाणी अपॉइंट करणार नाही, केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना करू. आमचं म्हणणं एवढंच आहे, आमचा याला विरोध नाही आहे. आमचं म्हणणं आहे की जे तुम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये मान्य केलेलं आहे, ज्याचं ॲफिडेव्हिट दाखल केलं आहे, ते या बिलात का नाही आहे? आपण सांगा ना, आपण अमेंडमेंट आणा, आम्हाला मान्य आहे, आम्ही एका शब्दात ते मान्य करू. आपण सांगा आम्ही रूल्समध्ये टाकू, आम्ही तेही मान्य करू. पण आपण जे ॲफिडेव्हिटमध्ये सांगितलेलं आहे त्याच्याशी विसंगत हे विधेयक या ठिकाणी आलेलं आहे. आणि आपण जे राज्यपालांचं सांगितलं ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार केलं आहे आणि त्या संविधानाने दिलेले अधिकार आहेत, त्यामुळे त्या अधिकाराला चॅलेंज करू नका आणि त्याची खिल्ली देखील ओढवू नका, त्याची खिल्ली देखील ओढवू नका. आणि त्याचवेळी पुन्हा मी तुम्हाला हायकोर्टात वाचून दाखवतो, हायकोर्टामध्ये हे कसं तुमचं विधेयक हे संविधानाची पायमल्ली करणारं आहे हे या ठिकाणी माननीय जजनी देखील त्या ठिकाणी सांगितलं. त्यानंतरच तुम्ही त्या ठिकाणी जाऊन महाधिवक्त्यांनी सांगितलं की आम्हाला मान्य आहे आणि आम्ही हे करणार नाही. हे जर मी पूर्ण वाचून दाखवलं तर ज्या प्रकारचं विधेयक होतं त्या संदर्भात काय जज साहेबांनी म्हटलंय हे देखील आपण वाचलं असेल, नसेल वाचलं तर आपण जरूर वाचावं. त्यामुळे आमचं म्हणणं एवढंच आहे, हे विधेयक जर मांडायचं असेल, आणि घाईक आहे, आज जर कोर्टामध्ये त्याची तारीख आहे, आज म्हणजे कोर्टाला आपल्याला सरपास करायचं आहे का? आज जर कोर्टात तारीख आहे अंतिम सुनावणी, याच्यात लिहिलेलं आहे, आपण बघा हा जो 24-8 आहे त्याच्यात अतिशय स्पष्टपणे त्यांनी लिहिलंय, अकॉर्डिंग टू द रिक्वेस्ट मेड बाय लर्निंग ॲडव्होकेट जनरल. कोणी म्हटलं? ॲडव्होकेट जनरल श्री कुंभकोणी. वी डेफर द हिअरिंग ऑफ दिस पिटिशन्स ऑन 7 सप्टेंबर 2020. त्यामुळे आज याची सुनावणी आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पॉवर अब्यूज करायची असेल तर हरकत नाही आहे, आपल्याकडे मेजॉरिटी आहे, आपण जरूर करू शकता. पण आपण जे माननीय सर्व उच्च न्यायालयात सांगितलं आहे ते या बिलामध्ये नाही, त्यामुळे हा एक प्रकारे उच्च न्यायालयाचा आपण अपमान करताय. ते बिलामध्ये आणा, नाहीतर इथे आश्वासित करा की आम्ही ते रूल्समध्ये आणू, रूल्समध्ये आणा, आम्हाला मान्य आहे, आम्हाला अडचण नाही आहे या सभागृहात. कारण आपण आत्ता काय म्हटलं, आपलं वाक्य काढून बघा. आज आपण फक्त मांडतोय, सबज्युडाइज मॅटर असताना मांडण्याचा अधिकार आहे, चर्चा आपण त्याला अजून वेळ आहे. आपले हे सगळे मुद्दे जे चर्चेत येऊ देत की रूल्स मध्ये आणायचं का की त्याच्यामध्ये करायचं का, हे चर्चेच्या वेळेला येऊ देत ना. आज फक्त आम्ही ले करतोय, ले करायला मला वाटतं कुठल्याही कायद्याने बंदी नाहीये. जरी सबज्युडाइज मॅटर असेल तरी सभागृहात मांडण्याचा अधिकार आहे, चर्चेला अजून वेळ आहे, तोपर्यंत कोर्टाचं डिसिजन. या स्टेजला येतो, नाही मांडण्याच्या स्टेजलाच घेता येतो मला. नाही मला मलाही मलाही कायद्याने या स्टेजला हे ऑब्जेक्शन घेण्याचा अधिकार दिलाय, मला तो अधिकार आहे. आणि आम्हाला मांडण्याचा अधिकार आहे, मांडण्याचा अधिकार आहे की नाही तेवढं रुलिंग द्या. बिल नाही, तेच बिल काय, बिल कुणाला सरपंच करावं नाही, 5 वर्षानंतर काय करावं हे बिल आहे, सुटेबल पर्सन. ते आम्ही रूलमध्ये काय करायचं करू ना, मला वाटतंय ते वकील आहेत. आज केव्हाच बिलला 5 वर्षात तर आपण काही निमलोच नाही कुणाला, तर काय होणार परिस्थिती? बिल त्याने अभ्यास करावा. आणि तुम्ही अध्यक्ष महोदय, तुम्ही रुलिंग द्या, अध्यक्ष महोदय रुलिंग द्या, कुठलाही आज त्याला कुठलाही इम्पेडिमेंट नाही, याच कारण माननीय उच्च न्यायालयाने तुम्हाला ते नेमायची परवानगी दिलीच आहे. या बिलाने अडलं नाही आहे तुमचं, ती परवानगी आहेच. आणि त्या परवानगीला माझी हरकतच नाही आहे, माझी हरकत एवढीच आहे की तुम्ही उच्च न्यायालयामध्ये जे सांगितलं ते या बिलामध्ये का नाहीये? तुम्ही जे उच्च न्यायालयात सांगितलं ते या बिलामध्ये नाही, त्यामुळे हा एक प्रकारे उच्च न्यायालयाचा अवमान या बिलामुळे होतो अध्यक्ष महोदय. आणि म्हणून माझी विनंती आपल्याला आहे, सर्वांनी महाधिवक्त्यांनी जे अतिशय स्पष्टपणे सभागृहात आपल्या उच्च न्यायालयासमोर सादर केलेलं अध्यक्ष महोदय ते या बिलामध्ये यावं, अन्यथा संसदीय कार्यमंत्री जसं म्हणतात मांडा ना, आधी आश्वासन द्या ना की जे सर्वोच्च न्यायालयात सांगितलंय ते बिलात आणू, किंवा जे सर्वोच्च उच्च न्यायालयात सांगितलंय ते आम्ही रूल्समध्ये आणू. असं कसं चालेल अध्यक्ष महोदय? आपल्या जवळ या ठिकाणी मेजॉरिटी आहे म्हणून आपण काही रेटून देऊ, असं कसं चालेल अध्यक्ष महोदय? हे योग्य नाही अध्यक्ष महोदय, आमचा पूर्णपणे विरोध आहे अध्यक्ष महोदय, हे संविधान संमत नाहीये.
मुश्रीफ साहेबांना घाई आहे, त्यांना रिटून न्यायचं आहे. मुश्रीफ साहेब तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, रिटून नेऊ शकता. पण या ठिकाणी अकॅडमिक चर्चा झाली पाहिजे आणि संविधान समज झालं पाहिजे. त्यामुळे माननीय उच्च न्यायालयामध्ये 5 वर्षानंतर ऍडमिनिस्ट्रेटर नेमता येतो की नाही याला चॅलेंजच नाही. ते सगळ्यांना मान्य आहे, उच्च न्यायालयाला मान्य आहे. ते बिल नाही आहे, या बिलामध्ये तुम्ही जो योग्य व्यक्ती म्हटला, योग्य व्यक्ती हा ठीक आहे, ठीक आहे, त्याला चॅलेंज केलाय. आणि त्याला चॅलेंज केलं असताना त्याच्यावर तुमच्या महाअधिवक्त्याने योग्य व्यक्ती याची व्याख्या सांगितली आहे तिथे, की योग्य व्यक्ती म्हणजे या 4 कॅटेगरी. एवढं जर त्या ठिकाणी महाअधिवक्त्याने अफिडेव्हिट दिलं असेल तेच बिलात यावं एवढं आमचं मत आहे. बाकी तुम्हाला आमचा चॅलेंजच नाही आहे त्याला. तुम्ही स्वतः महाधिवक्ता सरकारचे असतात, सरकारची भूमिका ते मांडतात. आणि सरकारची भूमिका मांडत असताना एकाच गोष्टीला चॅलेंज आहे, योग्य व्यक्ती म्हणजे कोण, त्याची डेफिनेशन महाधिवक्त्याने दिली आहे. तेवढी बिलात घ्या, आमचं मान्यता आहे. आमचं काय अडचण आहे त्याला? आमची अडचणच नाही आहे त्याला. भुजबळ साहेब, हा निकाल ऑलरेडी लागलाय. आता कुठला विषय माहितीये का? आज एवढाच विषय येणार आहे की याच्यामध्ये पिटिशनर्सच्या वतीनं मागच्या तारखेला हे मांडण्यात आलं की जे सरपंच आहे तेच संविधानाचा त्यांनी दाखला देऊन त्याच्यामध्ये आहे. मी वाचून दाखवून वेळ घालत नाही. त्यात सिनियर काउन्सिलने सांगितलं की संविधानाप्रमाणे त्यांनाच रिअपॉइंट करता येतं, कारण ते लोकसेवक आहेत, त्यामुळे दुसऱ्याला करता येत नाही. त्या पॉईंटवर आज सुनावणी आहे. बाकी या पॉईंटची जी सुनावणी आहे ती पूर्ण केली. त्या संदर्भात स्पष्टपणे म्हटलंय की ऍडव्होकेट जनरलनी सांगितलं ते फेअर आहे. आणि त्याच्यामुळे आता या संदर्भात, आणि मग माननीय उच्च न्यायालयाने विचारलं पिटिशनरच्या वकिलांना, आता ऍडव्होकेट जनरलनी ह्या 4-5 कॅटेगरी सांगितलेल्या आहेत, आता स्टे ठेवला पाहिजे का? ते म्हणाले नाही, आमचा ऍडमिनिस्ट्रेटर अपॉइंट करायला आमची अडचण नाही. असं पिटिशनर्स, खूप पिटिशनर आहे, आम्ही आहोत सगळे पिटिशनर, बऱ्यापैकी आमच्यापैकी लोक आहेत, सगळ्यांनी सांगितलं की आमची हरकत नाही. ऍडव्होकेट जनरल जे म्हणतात त्या कॅटेगरीचेच ऍडमिनिस्ट्रेटर आले पाहिजे. योग्य व्यक्ती हा फार वाईट टर्म आहे, त्यामुळे योग्य व्यक्ती या टर्म अनुसार होऊ शकत नाही. ते एक्नॉलेज केलं आणि त्यानंतर स्थगिती हटवली. त्याच्यामुळे आता या विषयावर योग्य व्यक्ती म्हणजे कोण या संदर्भातला निर्णय माननीय ऍडव्होकेट जनरल यांनी जे काही या ठिकाणी सांगितलं त्यानुसार झालेला आहे. आमची विनंती एवढीच आहे. आता या स्टेजला मी का म्हणतोय, कारण याच्यामध्ये आपण आमची विनंती, आपण अमेंडमेंट करावी, एवढी अमेंडमेंट करावी की जे ऍडव्होकेट जनरलनी कॅटेगरी सांगितले आहेत किंवा जे सरकारी अधिकारी आहेत हे त्या योग्य व्यक्तीच्या ऐवजी, योग्य व्यक्ती म्हणजे काय तर जे आम्ही अफिडेव्हिट दिलं ते योग्य व्यक्ती म्हणा, किंवा त्याची कॅटेगरी डिफाईन करा, किंवा आपण असं सांगा, आम्हाला आता आश्वस्त करा की आम्ही रूल्स मध्ये जे ऍडव्होकेट जनरलनी उच्च न्यायालयापुढे मांडलं आणि उच्च न्यायालयाने मान्य केलं ते रूल्स मध्ये आम्ही आणू, आम्हाला मान्य. अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेते सांगतायत त्याप्रमाणे त्यांचा आग्रह आहे की याच्यामध्ये काही अमेंडमेंट करा. अमेंडमेंट आपल्याला उद्या करता येईल ना? अमेंडमेंट जर काय कोर्टातून नवीन काही आलं आणि काय आणखीन काही नवीन काही विषय आला आणि उद्या जेव्हा चर्चा होणार ना, आता फक्त मांडण्याची परवानगी जी आहे ती मागितलेली आहे आणि याच्यामध्ये म्हटल्याप्रमाणे अधिक चर्चा न होता आपल्याला ती जी आहे पुढे आपल्याला कार्यक्रम करायला पाहिजे. माननीय ग्रामविकास मंत्री, जी काही आम्हाला अधिकार दिलाय त्याच्यात आक्षेप घेतलाय. तुम्हाला मेजॉरिटीच्या भरोशावर आमचा आक्षेप फेटायचा फेटाळा ना, तो अधिकार तुम्हाला आहे. पण तो तुम्ही मेजॉरिटीच्या आधारावर फेटाळताय, मेरिटवर नाही. मेरिट प्रमाणे अध्यक्ष महोदय उद्या तुम्ही जेव्हा चर्चेला आणणार आहात, आमची विनंती एवढीच आहे, तुम्ही अफिडेव्हिट केलेला आहे, माननीय महाअधिवक्त्याने केलेला अफिडेव्हिट जे आहे अध्यक्ष महोदय ते आम्हाला मान्य, त्यानुसारच आम्ही याच्यात अमेंडमेंट करू म्हणा, आम्ही रूल्स मध्ये आणू म्हणा, काहीच आपण म्हणत नाही. म्हणजे अध्यक्ष महोदय ज्या विषयावर असं आहे, भुजबळ साहेब तुम्हाला अधिकार नक्कीच आहे, तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, पण ज्या विषयावर उच्च न्यायालयामध्ये महाधिवक्त्यांनी अफिडेव्हिट दाखल केल्यावर उच्च न्यायालयाने तो विषय मान्य करून क्लोज केला त्याच्या विसंगत तुम्ही इथे दाखल करून घेणार असाल तर जरूर दाखल करून घ्या. मेजॉरिटी आहे तुमच्याकडे, मेजॉरिटी आहे, मेजॉरिटी आहे तुमच्याकडे, करा. पण हे चुकीचं आहे, हा चुकीचा पायंडा आहे, हे रेटून नेणं आहे, हे बिलकुल चुकीचं आहे, एकदम 100% चुकीचं आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आता आपण विधेयक या ठिकाणी मांडलेलं आहे, मुश्रीफ साहेब आम्ही आपल्याला न्याय मागत होतो तो मिळाला नाही,
आम्हाला उच्च न्यायालयाने आताच न्याय दिलेला आहे आणि माननीय उच्च न्यायालयाने दिस इज टू मेक इट क्लिअर दॅट डिस्पाइट द एफोरसेड कंटेन्शन्स रेज्ड इन द एफिडेविट इन व्ह्यू ऑफ द एफोरसेड पिक्युलर सिच्युएशन अँड द सर्कमस्टान्सेस नरेटेड इन द पॅराग्राफ हिअरिन अबव द स्टेट शॅल नॉट मेक अपॉइंटमेंट ऑफ प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल ॲज अन ॲडमिनिस्ट्रेटर इन द टर्म्स ऑफ एफोरसेड ऑर्डनन्स डेटेड 25 June 2020 and government resolution dated 13 July 2020 in issue in the present group of matters, it is further clarified that in terms of aforesaid ordinance and the government resolution, only such person will be appointed as administrator who are already working in a government officer and servant. Aplya mananiya mahadivaktyane mukhyamantri mohoday aplya mananiya mahadivaktyane he sadar kela kortani te मान्य केलं. कोर्टामध्ये पुन्हा विषय आला की हे फक्त ऑर्डनन्स पुरतं मर्यादित आहेत का, त्यावेळेस कोर्टाने सांगितलं ऑर्डनन्स पुरतं नाही, हे जो काही कायदा होईल त्या कायद्यालाही लागू असेल. हेच आम्ही मागत होतो साहेब, आम्ही काही आपले विरोधक नाही आहोत. जे संविधान संमत आहे, जे उच्च न्यायालय सांगताय, जे तुम्ही उच्च न्यायालयात सांगताय तेवढंच करा अशी आमची मागणी होती, पण आपण ती रेटून दिली. आम्हाला उच्च न्यायालयाने न्याय दिला, आम्ही आभारी आहोत. अध्यक्ष महोदय, माननीय जयंतराव, जो बूंद से गए वो हौद से नहीं आते.